माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने देशातील सर्वात स्वच्छ विद्यालय होण्याचा मान पटकावत विशेष प्रावीण्यासह देशात अव्वल स्थान मिळविले आहे त्यामुळे फक्त कोकणालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला भूषणावह अशी कामगिरी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने केली आहे त्याबद्दल भारत सरकार आणि युनिसेफच्या वतीने स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार एकवीस बावीस या पुरस्काराने रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष सरकार यांच्या हस्ते शनिवारी नवी दिल्ली येथे समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले नवी दिल्लीतील संसद मार्गाजवळील आकाशवाणी रंगभवनाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर राजकुमार रंजन सिंग केंद्रीय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार सहसचिव अर्चना अवस्थी शर्मा प्राची पांडे उपस्थित होते सन्मानपत्र आणि साठ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे या समारंभात हा सन्मान रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका राज अलू शिक्षिका जसवंदर कौर अनीता मिश्रा इफ़त काटे हेड़ बॉय मास्टर आदेश परेश स्पोर्ट्स कॅप्टन अथर्व सांडगे स्कूल व्यवस्थापन प्रतिनिधी विनायक कोळी यांनी स्वीकारला आहे भारत सरकारच्या वतीने स्वच्छ विद्यालय पुरस्कार दोन हजार एकवीस बावीस यासाठी शाळांचे नामांकन मागविण्यात आले होते त्यामध्ये महाराष्ट्रातून एक लाख तीन हजार शाळांनी पुरस्कारासाठी नामांकन केले होते त्यामधून जिल्हा व राज्य पातळीवर सर्वेक्षण करून माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारगर या शाळेला राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर भारत सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार एकवीस बावीसमध्ये आठ लाख तेवीस हजार विद्यालयांनी सहभाग घेतला होता राष्ट्रीय स्तरावर एकूण एकोणचाळीस शाळांची निवड करण्यात आली त्यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने अव्वल कामगिरी करत राष्ट्रीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार दोन हजार एकवीस बावीस सन्मान प्राप्त केला दरम्यान या पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार आणि युनेसेफच्या वतीने फोटोग्राफरची टीम रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये पाठविण्यात आली होती त्यांनी तासांहून अधिक वेळ शाळेची शूटिंग आणि फोटो काढले होते त्या अनुषंगाने निर्माण करण्यात आलेली डॉक्युमेंटरीचे केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष सरकार यांच्या हस्ते रिमोटद्वारे प्रकाशन करून पुरस्कार प्रदान सोहळ्यावेळी करण्यात आले आणि ती जगभरात प्रसिद्ध देखील करण्यात आली पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट